नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने 23 ते 26 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या व्यवसाय विक्री परवाना शिबिरात 78 जणांनी आपल्या व्यवसायाचे परवाने घेतले, तर 72 व्यवसायांचे परवाने नूतनीकरण करण्यात आले असून महापालिकेकडे 6,67,000 महसूल जमा झाला आहे. महापालिकेच्या परवाना नसणाऱ्या व्यवसायांवर 1 एप्रिलपासून सीलची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. महापालिका क्षेत्रात जवळजवळ 92 प्रकारच्या व्यवसायांना महापालिकेच्या आरोग्य विभागाचा परवाना आवश्यक आहे. यापैकी अनेक व्यवसाय हे महापालिकेच्या परवान्याशिवाय सुरू असल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली. 31 मार्चपर्यंत अशा व्यवसायांना सुलभतेने परवाना देण्यासाठी व्यवसाय परवाना शिबिर घेण्याचे आदेश आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे यांनी दिले होते. त्यानुसार 23 ते 26 मार्च दरम्यान सांगली, मिरज आणि कुपवाड अशा तिन्ही ठिकाणी व्यवसाय परवाना शिबिर घेण्यात आले. या शिबिरास व्यावसायिकांनी मोठा प्रतिसाद दिला. शिबिरात 78 जणांनी व्यवसाय परवाने घेतले आहेत, तर 72 व्यवसायांचे परवाने नूतनीकरण करण्यात आले आहेत. या शिबिरातून महापालिकेला 6,67,000 महसूल प्राप्त झाला आहे. अजूनही अनेक व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचे परवाने घेतले नाहीत, त्यामुळे महापालिकेचा परवाना नसणाऱ्या व्यवसायांवर 1 एप्रिलपासून सीलची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेमध्ये माननीय आयुक्त श्री नितीन कापडणीस यांचे मार्गदर्शनानुसार सांगली महापालिकेमध्ये 3 ठिकाणी मार्केट लायसन्स, नवीन लायसन्स व नूतनीकरण शिबिर आयोजित केलेले होते दिनांक 23 ते 26. तर या 4 दिवसांमध्ये शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये 1,000 अर्ज विक्री 84 झाले, लायसन्सचे नूतनीकरण 73 झाले, नवीन लायसन्स आम्ही 78 जणांना दिलेले आहेत. आणि या सर्व माध्यमातून महापालिकेला 6,67,600 इतका महसूल प्राप्त झालेला आहे. तर सदर अजून जे कोण असतील नूतनीकरण किंवा नवीन लायसन्स करून घेणे, त्यांनी 31 मार्च अखेर करून घ्यावे ही महापालिकेच्या वतीने विनंती करीत आहोत. 1 एप्रिलनंतर ज्या आस्थापना विनापरवाना सापडतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितीने नोंद घ्यावी. तसेच संबंधित आस्थापनावरती सीलची कारवाई करण्यात येईल आणि तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येईल.